तुमची जिब्बी तुमच्या तात्यावानी लई आदळायला लागली हो, तरा तिला आवर घाला नाही तर मी जरा लक्ष्मी वंशन बघते. कस वाटत आता वंच? चावी गावली, चावी गावली. अरे कशा कुठं गावली तुला चावी? अरे त्या रूमच्या कोपऱ्यात पडली होती. पण ती तर कस काय गेली? कमरेला खोचून ठेवली होतीस ना, पडली असेल. अशी पडणारच नाही चावी, माझ्या लक्षात कस काय नाही आलं? कामात असशील ग तू, किती काम करतेस दिसभर, नुसती राब राब राबत असतेस, तिकडनं तिकडे तिकडनं इकडे, तवाच कुठं तरी पडली असणार. हातापायला जरा बी आराम नाही तुझ्या. पैसे अंजीला चावी दे. चावी का देताय? सरुवाईनंतर तो मान आणि अधिकार माझा आहे. एकदा झाला तो बेजबाबदार पण पुरे नाहीये का? तू चावी सांभाळू शकणारेस का? पुन्हा हरवणार नाही कशावरून? मगाशी मी चावी हरवली असं समजून आई मला काय काय बोलल्या. म्हणाल्या मी बेजबाबदार आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, वाटेल तसं बोलल्यात मला आई. पण तुला कुणी काही बोललं नाही. माझा मान माझा हक्क तुला मिळाला आणि तू काय केलंस? निष्काळजीपणा होत्या तू का? एवढं काय, ती मी माणूसच आहे की? आणि मी? मी माणूस नाहीये. माझ्या हातून झालेल्या अगदी छोट्या चुका तुम्हाला सगळ्यांना दिसतात. सगळे मला असं म्हणतात जणू मी काही मोठं पापच केलंय. नेहमी माझ्यासोबतच अन्याय का होतो? आई तर मला नजरेत बघत पण नाही. अगं काय बोलतेस तू, काय बडबड करतेस? कोणी अन्याय नाही करत आहे तुझ्यावर. आणि हा जो गैरसमज आहे ना, तू मनात काढून टाका दे. काही गैरसमज नाहीये वैभव, जे घडलंय ना तेच सांगते मी. मी काही केलं ना तरी तो गुन्हा असतो आणि हिच्या हातून घडली तर ती चूक. मला उत्तर हवंय, मला या घरात एक्सेप्ट का नाही केलं जात? खरं बोलते आहोने, माझा या चाव्यांवर अधिकार नाही. अवनी या घरची मोठी सून आहे. सरुताई नसताना तिचा मान आधी. नाही पैसा अंधीला चावी दे. पण मी या घरची मोठी सून आहे. या घरात आई आणि वहिनी जे सांगेल तेच होईल. घे अंजे.
दादा काय केलंय तुम्ही घराच? तुम्ही मला सांगून नाही केलं. तुमच्या मागे इथे काय काय झालं तुम्हाला माहित नाही. कोणाला चिंताच नाही. आई नका काळजी करू, होईल समज ठीक. या चावीत जितका मान आहे तितकी जबाबदारी बी आहे. अनेकाची नाही, समद्यांची आहे. मी जबाबदारी पेलू शकले कारण मला समद्यांनी साथ दिली. आईंनी, ह्यांनी, वैभव भाऊजींनी, प्रशांत भाऊजींनी, ओमकार भाऊजींनी, समद्यांनी मला जशी साथ दिली तशी अंजीला बी साथ देणं समद्यांची जबाबदारी होती का नाही? लई लांबचा प्रवास झालाय, नंतर बोलू आपण. जा आपापल्या खोलीत. गेल्या वाटते अंजी. माझी अंजी किती राब राब राबतेस ग परी. थोडा मध्ये मध्ये आराम बी करत जा. किती रोपते माझी अंजी. आणि हो त्या अवनीशी भांडू नको. एक नंबरची बालिश आहे ती. तू आलीस ती इसरूनच गेले बघ. माझ्या पोरीला उपदेश देते कशी आहे ना मी. काय अवस्था झाली ग तुझ्या या नंदनवनाची? घरातला धिंगाणा पार अगदी चवाट्यावर आणलास ग. मोरे घराची शोभा झाली बघ गावभर. काय बी म्हणत रे, आपण किती बी झाकून ठेवलं ना तरी एक ना एक दिवस समद लोकांसमोर येतच बघ. गणपतीच्या दिवशी मोठ्या तोऱ्यात मला समद ऐकवलं होतस ना. आता कसं झालं बघ, गणपती बाप्पानी बरोबर लाज घालवली तुझी आणि सूर्याची गावात. माझ्या मुलीच्या हातात चाव्या दिल्यास आणि तिला मालकरीन बनवलंस आणि त्या आवनीला मालकीन. काय बी वाटलं नाही तुला? हे बघ सरे, तू वाईट वाटून घेऊ नको. मी आपल्या काळजीने बोलते गे. सांभाळ हा तुझ सहकुटुंब. भेगेच भगदाड होण्याआधी सांभाळ. बघा ना तात्याराव, आपल्याला कसं तांदळाच्या खड्यावानी बाजूला काढलं जाते. आज आपलं मूडच नाही चांगला. दादा आला त्याचा आनंद आहे, तो माझ्याशी बोलत नाही त्याचं लय वाईट वाटत. ती अंजी चांगली माफ करायला आली होती पण ती मामी नावाची मसाडवी आली. मामीने अजून काय आग लावली त्यामुळे अंजी मला काय माफ करेल असं वाटत नाही. मला इतक्या दिवसानं दादा आलाय, त्याला मिठी बी नाही मारता आली.
पप्पू कशा पाहिजे एवढे घाबरला आणि असं कोणाला बघून लपताय? नाही नाही लपत बिपत नाही कोण, त्याला कर नाही त्याला डर कशाला? हे मी आपला टेम्पोचा पत्रा बेंड झालाय का बघतोय, एका पाहुण्याची मस भरून नेल ती टेम्पोत। हे बेवड्या मला मस म्हणतो वैरे लायकी आहे का तुझी? अरे तुझ्या घरात तुला कुत्रा विचारत नाही, अरे भावाने तुला साधं जवळ बी घेतलं नाही रे, आणि तू माझ्याकडं तोंडवर करून बोलतोस। आमच्या घरातले जे काही वाद आहेत ना ते आम्ही घेऊ मिटून, पण तुम्ही का असं लोकांच्या घरचं उकरीडं फुकताय? मला गरज नाही आहे तुझ्या घरात डॉक व्हायची, माझी लेख अडकली आहे ना या चिखलात, म्हणून तिला या चिखलातून बाहेर काढायला मी असमत करती। त्या दिवशी तुमचा खोटाडेपणा तुमच्या लेकीला कळल का? त्या दिवशी तुमच्या सोबत रडाय बी कोण राहणार नाही। सरे बाहेर विषय काढला नाही मी, प्रग काय चाललंय? आजपर्यंत कधी आपल्या घरातल्या एका खोलीतला आवाज दुसऱ्या खोलीत गेला नाही। चार दिवस तू बाहेर काय गेलीस तर घरातली भांडणं बाहेर उभारून लोक ऐकतायत, असं चालू राहिलं तर काडी काडी जमवून उभा केलेला संसार मोडायला येळ लागणार। असं नका बोलू। मग काय करू, बघितलंस ना आपल्या घराची काय अवस्था केली, मला वैभ्याशी बोलावं लागेल। अहो नको नको, वैभव भाऊजीना आधीच दुकानाचं टेन्शन आहे, तुम्हाला बी तीच काळजी आहे, सध्या ते महत्वाचं आहे। तुम्ही कामाचं बघा, घरचं मी बघते, नाजूक विषय आहे, जसं जमेल तसं अवनीला समजावते, तिच्याही मनात काही असलं तर ते बी आपल्याला कळायला पाहिजे। टाळी एका हातानं वाजत नाही, आपल्या सगळ्यांचंच कुठेतरी काहीतरी चुकतंय। तुम्ही नका काळजी करू, मी बघते। हो जावय बापू, धमकी देत आहे या अशा ढवळ्याला? धमकी नाही नाही, धमकी नाही देते तुम्हाला, मी कशाला धमकी देणार? तुम्ही तर माझ्या सासूबाई आहात। ए मला सासूबाई वगैरे म्हणायचं नाही, आधीच सांगून ठेवती। असं कस, मी तुम्हाला सासूबाईच म्हणणार, आता तुमची लेक माझी बायको म्हणल्यावर तुम्ही माझ्या सासूबाईच झाले की? आता घरगडी चावई औ, सगळ्यांच्याच अपेक्षा कुठं पुऱ्या होतात मामी? मला बी सासू आहे ना अशी बासुंदी आणि गोड बोलणारी पाहिजे होती, पण अशी आग वाकणारी बंबासारखी मिळाली। सांगा बर, आता असतंय ज्याचं त्याचं नशीब, त्याला आपण तरी काय करणार? अगं काही नाही, सासूबाई बनत होत्या की मला घरी सोड म्हणून, पण मला येळ कुठे ग? अहो काम राहू द्या, होतील नंतर, आधी सोडून या त्यांना। नाही नाही नको नको, मी जाईन पायी पायी। अहो चला की मामी, तुम्हाला सोडतो घरी आणि तसंच दुकानावर जातो, आणि तुमची कशी जरा आदळापट झाली की आंबी होईल की? मला नाही बसायचं तुझ्या भिकाड्या टेम्पोत, जाते मामी। आहो वहिनी मी निघतो। माणूस कवाच सुधारणार नाही, तकडे तकडेच राहणार। अंजी जरा यांना चहा देतीस का? वय दादा आला ना, आता कशाला रडतेस? अरे आईची माया आहे ती ओमक्या, काय गाई फोनवर तर म्हणत होतीस मला धपाटे घालायचेत म्हणून, आता पायाशी बसलोय तर कान बी पिरगळणार झाले ती दाजी। आणि तुला जमत नसेल तर हिला सांग की तुझ्या धाकल्या सुनेला फोनवर लय चुरू चुरू बोलत होती। दादा आई आणि आमची वहिनीची चांगली गट्टी जमली बरं का? वय का? अरे मायेकडे माया वडली जाते म्हणतात ना, तेच खरं आहे।
काय ग आई, कसली काळजी आहे एवढी? अरे ते आप चावीचा गोंधळ झाला ना, आपण बोलू नंतर. दादा तू नव्हतास तर तुझी लई कमी जाणवली बघ. दादा तू नव्हतास ना तर वैभव सारखा टेन्शन मध्ये असायचा, दुकानातले हिशोब करत बसायचा. आणि मी विचारलं ना, दादा तुला येताना प्रवासात जास्त दगदग वगैरे नाही ना झाली? अरे दादा ते नाही ना, एकदम व्यवस्थित झाला प्रवास. अरे दादा वैभव आहे ना, आता ते एसटीन प्रायव्हेट बस बी बऱ्यापैकी चालू झाल्यात. वैभव होईल सगळं होईल हळूहळू, आधी सारखंच होईल सगळं. कुठे चाललायस? आज दिवसभर केलंच नाही चावीवरून महाभारत, तरी विचारतेस कुठे चाललाय? शाळा फाईल द्यायला चाललोय दादा सोबत. एकदा हात जोडून झाले ना त्याच्या समोर, आता पाया पडायला चाललायस. आणि यावेळी तू नाही पडायचंस पाया, दादा आलेत ना ते पडतील पाया. अगं सटकलाय का तुझं? नीट वागत नाहीयेस, नीट बोलत नाहीयेस. आणि आज ते चावीसाठी केलंयस ना तू, मला अजिबात आवडलं नाही यावनी. काय काय बोललीस तू त्या अंजीला? कशी वागत होतीस आज? मला ना खरंच राग आलाय तुझा. तुला फक्त बायकोचाच राग येतो, त्या अंजलीचा नाही. कधी माझी बाजू घेतलीयस का तू? या घरात मी फक्त एकटी आहे आणि बाकी सगळे माझ्या विरोधात, त्यात तू सुद्धा. या घरात ना मी, तू, ते हे नाही चालत. या घरात ना आपण चालत. आणि जोपर्यंत तुला हे नाही ना कळत तोपर्यंत मी काय नाही करू शकत. मला जावं लागेल, जरा टेन्शन सुरू आहे. आणि आता माझं दादा सोबत असणं जास्त गरजेचं आहे. तुला समजून घ्यायचं असेल तर घे, नसेल घ्यायचं तर नको घेऊ. वैभव यालाही नेहमी मीच चुकीची वाटते. हे गेल्या 4 दिवसात वसूल केलेले पैसे आणि हे गेल्या 15 दिवसातला नफा आहे. 32,000 आहेत आणि अजून 20-22,000 यायचे. हे पैसे कोणाचे? हे पशाने दिले, त्याने साठवले होते दादा. हे परत दे त्याला, आपण जमवतोय ना, याची काही गरज नाही. दे त्याला. मी एवढी ऑर्डर देऊन येतो. तो शाहच काय झालं, भेटायचं होतं ना त्याला? हा मी फोन करतो त्यांना. तू आला हे समजले म्हणून म्हटलंय जाऊन तुलाच भेटून येते. ते तुमच्या घरचे भांडण संपले का? नाही, आज घरातून जोर जोरात भांडणाचे आवाज येत होते ना म्हणून म्हटले. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.